नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। कोरोनाच्या काळात कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे सोलापुरातील दोन खासगी डॉक्टरांवर गुन्हा दाखल। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 1222 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 58,310, 19 मृत्यू। सोलापूर शहरात नवीन 257 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 21,546, 5 मृत्यू। सायबर पोलीस ठाण्याचं नागरिकांना फ्री मूव्ही लिंक पासून सावध राहण्याचं आवाहन। राज्यात शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करा, शरद पवारांचे सामाजिक संस्थांना आवाहन। देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माझ्यासारखे तडफडत आहेत एकनाथ खडसे। सोलापूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर। सोलापूर बाजार समितीमध्ये मंगळवारपासून चांगलाच बदल दिसेल, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर। सोलापूर शहरात जास्तीत जास्त बेड तसेच ऑक्सिजन बेड वाढवण्यावर भर, आयुक्त पी शिवशंकर। सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी बांधकामाचा प्रस्ताव मनपा सभेत। रेमडेसिवीर मिळालं नाही तर कोरोना बाधितांसह मातोश्रीवर ठाण मांडणार सदाभाऊ खोत। कोरोनामुळे पश्चिम बंगालमध्ये एकही प्रचार सभा घेणार नाही, राहुल गांधींचा मोठा निर्णय। वर्धा जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा संपला, उपचार करण्यासाठी अडचणी। भारतीय रेल्वेकडे 4,000 डब्बे कोरोना रुग्णांसाठी सज्ज, सरकारने मागितले तर पुरवणार। राजेंद्र शिंगणेंकडे 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिलंय गोपीचंद पडळकर। आधी कोरोना संकटाकडे लक्ष द्या, बालिश आरोप बंद करा, चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना सल्ला। सोलापूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर। चारा घोटाळ्यात तब्बल 3.5 वर्षानंतर लालू प्रसाद यादव यांना मिळाला जामीन। सोलापूर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर जेलरोड पोलिसांकडून कारवाई। मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते, शिवसेना आमदार संजय गायकवाड। बोल बच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करतंय, अतुल भातखळकर। कोरोनाची स्थिती पाहून कडक निर्बंध किंवा कालावधी वाढवणार, आरोग्यमंत्री टोपे। मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय, आरोग्यमंत्री। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका, तुरडाळ 100 पार। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।